ससून रुग्णालयात असताना ड्रग्ज माफिया ललित पाटील हा तिथून ड्रग्ज तस्करीचं रॅकेट चालवत होता. ससून रुग्णाला पुढे मोठे ड्रग्ज सापडल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. गेल्या 15 दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील यांच्या मागावर होते. मात्र ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान ललित पाटील याच्या नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस ललित पाटील याचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ड्रग माफिया ललित पाटील याला ताब्यात घेतलं होतं. त्याला महाराष्ट्रात आणलं गेलं. त्यानंतर न्यायालयात हजर केलं जात असताना 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पुणे पोलिसांची 10 पथके तसेच मुंबई आणि नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत होते. शेवटी मुंबईत साकीनाका इथे असल्याची माहिती मिळाली आणि आज सकाळी त्याला अटक केली गेली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील अखेर पोलिसांनी पकडला. 300 कोटी रुपयांचा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला पकडण्यासाठी पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली होती. चेन्नईत लपून बसलेल्या पाटीलला काल रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. ललितला थेट मुंबईत आणून अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी सांगितलं की न्यायालयाने ड्रग माफिया ललित पाटीलला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा ललितनं न्यायालयात केल्याचं सांगण्यात येत आहे. ललितच्या वतीनं वकिलानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती, मात्र त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वृत्तानुसार आरोपी ललितनं न्यायालयात सांगितलंय की पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका आहे. आरोपीच्या वतीनं वकिलानं न्यायालयीन कोठडीची विनंती केली, मात्र मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलानं कोर्टात सांगितलं की हे एक मोठं ड्रग रॅकेट असून यात 12 आरोपी आहेत. 12व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानं पोलीस तपासात सांगितलंय की त्याचा कच्च्या मालात सहभाग होता. ड्रग्ज बनवतो हा माल नाशिकमधील भूषण पाटील यांच्या कारखान्यात पुरवला जात होता. ललित पाटील याचाही यात सहभाग होता आणि तो हॉस्पिटलमधून हे रॅकेट चालवत होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी ललितला सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ललित पाटील हा ड्रग्ज टोळीचा म्होरक्या असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे त्याच्या चौकशीत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बाराबकी येथून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. रुग्णालयाच्या डीनचीही चौकशी केली जाते. ललितनं आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून ड्रग्ज प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलंय. पुण्याचे ससून जनरल हॉस्पिटल हे मोठं सरकारी हॉस्पिटल असल्याची माहिती आहे. नुकतेच रुग्णालयाच्या आवारात 2 कोटी रुपयांची औषधे सापडली होती. त्यानंतर पुण्यातील बनगार्डन पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित हा पोलिसांच्या नाकाखाली फरार झाला होता. कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे. संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आपले लोकप्रिय चॅनल तेजवार्ता आपल्या सेवेत घेऊन येत आहे तेजवार्ता दीपोत्सव 2023. वाचकांच्या मनावर 20 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा, 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेजवार्ता दिवाळी अंक. बहारदार वाचनीय लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच तेजवार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा. तेजवार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला. जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा. तेजवार्ता दीपोत्सव 2023.